प्रथम पोस्ट। माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम आणि सक्षम करण्यासाठी मी पूर्ण माझी ताकद तन मन धन लावून त्याच्या पाठीशी उभा राहतो। हा हे शेती तर रस्ता अभियान होतं, आता मी नव्याने घोषणा केलेली आहे मागे त्याला रस्ता। माझा मानस असा आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये शेती पूर्णपणे यांत्रिक करणार होणार आहे। आज सुद्धा अगदी नांगरणी मोगणी कुळवणी पेरणी सुद्धा शेतकरी आज ट्रॅक्टरनं करतोय आणि फवारणी सुद्धा आपण काही ठिकाणी ट्रॅक्टरनं केलेली बघतो आपण। आता म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत पूर्ण यांत्रिकरण आलेलं आहे, यांत्रिकरणाचं युग आहे। 10 वर्षानंतर बैलगाडी बैलबाजांना कमी होत जाणार आहे म्हणून मी मागणी घोषणा केली आहे मागे त्याला रस्ता। माझ्या मतदारसंघातला प्रत्येक शेतकऱ्याला मागे त्याला रस्ता द्यायची माझी तयारी आहे। यामध्ये माझी एकच अट आहे की तो रस्ता कमीत कमी 1 किलोमीटर लांबीचा असावा आणि 20 फूट रुंदीचा असावा। त्याला संपूर्ण आमदार निधी माझा मी द्यायची घोषणा केलेली आहे। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। माननीय आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतील तेच आम्ही ऐकणाऱ्यापैकी आमचे कार्यकर्ते आहेत। आम्ही कुठल्याही सफारी फिफारीच्या मोहात पडणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत। माझ्या मतदारसंघाचा विद्यार्थी मी त्याचं अभिनंदन केलेलं आहे। मला आज भेटला सकाळी मी त्याचं खरं म्हणजे मला खूप अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातला एक शिवम नावाचा मुलगा आज IAS झाला IPS झाला। मला त्याचा आनंद आहे, मी त्याचं खूप कौतुक करतो, अभिनंदन केलेलं आहे। मी खरं म्हणजे मी आमदार झाल्यापासून शेतकरी केंद्रबिंदू म्हणूनच काम करतोय। येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाकडे नक्कीच मी लक्ष देईन आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कसं हे करता येईल सक्षम करता येईल यावर भर देईल। प्रथम पोस्ट।